मी शैलजा साखरे, माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज हलक्या फुलक्या रेसिपीमध्ये मी दलिया कसं बनवायचा, गोड दलिया ते बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी पतंजलीचं घेतलेलं आहे। तर तुम्हाला ऑर्डर जर असं पाहिजेच असेल तर लूजमध्ये पण दलिया हा प्रकार मिळतो, कुठल्याही मार्केटमध्ये अवेलेबल असतंच। तर पतंजलीचं जरा बरा असतो म्हणून मी हा पॅकेट आणलेला आहे। तर बनवायचं कसं, याच्यामध्ये दोन पद्धतीने बनवता येतात, एक तर गोड आणि तिखट पण। तर मी आज गोड दलिया तुम्हाला बनवून दाखवणार आहे तो कसा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम आपण हे कट करून घेऊया। तर तुम्हाला दाखवते मी, तर अशा पद्धतीने हा दलिया असतो, अगदी पौष्टिक असतं। लहान मुलांना पण हे देतात, जे की आपण एक 6-7 महिन्यानंतर ज्या लहान मुलांना आपण पेज वगैरे देतो त्यामध्ये ह्या दलियाचा सुद्धा समाविष्ट करावा, कारण पौष्टिक असतं हे आणि पचायलाही सोपं आणि भूक राहते याने, आणि थोडंसं बाळांना चेंज म्हणून। तर मी माझ्या बाळाला पण हे दलिया देत असते, तर कशा पद्धतीने करायचं ते बघूया। तर बघा, आता आपण सर्वप्रथम याला स्वच्छ 1 ते 2 वेळेला पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। यामध्ये बाजरी, गव्हाचं चुरी, त्यानंतर हिरव्या डाळीचं बारीक असे असं सगळं हे असतं, मिक्स असतं। आता हे स्वच्छ झालेलं आहे, ते 2 वेळेला धुतल्यानंतर फ्रेश असा दलिया तयार आहे। आता याला बनवायचं कसं ते बघूया। आता यामध्ये मी बऱ्यापैकी पाणी टाकून घेणार आहे। आपल्याला हे आधी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, कारण मी लहान बाळासाठी बनवत आहे त्यामुळे ते व्यवस्थित शिजलेलं बरं। आता यामध्ये मी 1 चमचा जवळपास छोटा 1 चमचा साजूक तूप घालणार आहे। साजूक तुपानंतर थोडंसं मीठ, तसं गोड दलिया बनवायचं आहे पण तरी मीठ असेल तर, आणि सगळं मिक्स करून आपल्याला कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या। तर याच्या आपण 3 शिट्ट्या करून घेऊया। तर आपला दलिया मस्त शिजून रेडी आहे, तुम्ही बघू शकता। तर चला आता पुढची प्रोसिजर लगेच बघू। तर मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये चांगलं 1 चमचा साजूक तूप टाकून घेते। आता साजूक तूप छान गरम झाले तर त्याच्यामध्ये असं किसून घेतलेलं बारीक खोबरं, आणि काही बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा तुपामध्ये व्यवस्थितपैकी असं परतून घ्यायचं आहे। बदाम खोबरं असं छान खरपूस झालेलं आहे बघा। तर ह्यामध्ये आपण जो शिजून घेतलेला दलिया आहे तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा। आता मी थोडंसं कमी प्रमाणामध्ये तुम्हाला दाखवत आहे। आणि मस्त पैकी आपल्याला तुपामध्ये छान खरपूस द्यायचं।
असं दलिया आपण आधी शिजून घेतल्यामुळे फक्त तुपामध्ये नॉमिनल परतून घेऊन यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी एक कप असं दूध टाकायचं आहे. आपण दूध टाकण्याच्या आधी खरं तर गूळ टाकणार आहोत, कारण गूळसुद्धा यामध्ये आधी परतून घ्यायचं आहे. तुम्ही गुळाऐवजी साखरेचा वापर केला तरी चालेल. ह्याला परत एकदा मस्त घ्यायचं परतून घ्यायचं. गुळाने कलर खूप छान येतो. खरं तर लहान मुलांच्या आवडीचं आहे दलिया. आमच्या घरी सगळ्यांना हा खूप आवडतो. बघा गूळ टाकल्यानंतर असं काही त्याला स्ट्रक्चर आलेलं आहे. तर आता यामध्ये आपण एक कपभर असं दूध टाकून घेऊया आणि परत याला छान आटवूयात. तुमच्या आवडीप्रमाणे गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता. जास्त गोड आवडत असेल तर असं जास्त गूळ वापरायचा, कमी असेल तर कमी. आणि यामध्ये आपण जी सोप भाजून घेतली आहे त्याची मी पावडर करून घेतलेली आहे ती पण टाकून घ्यायची. आणि ह्याला व्यवस्थित एकदम कमी गॅसवर मस्तपैकी शिजवायचं.